माजी मंत्री पिचड साहेबांबरोबर कॉम्प्युटर सारखे काम करणारे, राजकारणाबरोबर टेक्निकल अभ्यासात हुशार असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय मीनानाथ पांडे होते, अशी भावना माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. अकोली तालुक्यातील पाटपाण्याचे अभ्यासक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी निधन झालं. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अकोलेत स्वर्गीय पांडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पांडे परिवाराचं सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, शिवसेना उत्तरनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, मधुकरराव तळपाडे, अॅडव्होकेट वसंतराव मनकर, सतीश भांगरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे, राष्ट्रवादीचे सुरेशराव गडाख, प्राध्यापक सुरेश खांडके, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल नाईकवाडी, आरिफ तांबोळी, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माजी शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, साहित्यिक भाऊसाहेब चासकर, मंदाबाई नवले आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार थोरात यांनी स्वर्गीय मीनानाथ पांडे यांच्या प्रतिमेला वंदन करून पांडे यांची पत्नी, मुलगा मुलगी आदी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या आजारपणाविषयी माहिती घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. याप्रसंगी आमदार थोरात यांनी स्वर्गीय पांडे यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की स्वर्गीय पांडे साहेबांचा मेंदू हा कॉम्प्युटर सारखा होता. खूप हुशार व टेक्निकल अभ्यास असलेले पांडे साहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या समवेत पाटपाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. पिचड साहेबांचे कॉम्प्युटरच ते काही काळ होते. निळवंडे धरण व पुनर्वसन या प्रश्नात त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांनी समाजकारण करताना आपल्या मुलांनाही चांगलं शिक्षण व संस्कार दिले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या आजारपणाबाबत सांगायला हवं होतं. एक सतत धडपडा व अष्टपैलू कार्यकर्ता आज आपल्यातून गेला असल्याची भावना आमदार थोरात यांनी व्यक्त केली. अकोले टाइम्ससाठी अल्ताफ शेख अकोले यांचा रिपोर्ट. महामोर्चाचं आयोजन आहे आणि या मोर्चामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, तळपाडे साहेब, सतीशजी भांगरे साहेब, मधुभाऊ अजित, सर्व प्रमुख पक्ष तालुक्यातील, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आणि सर्वच प्रमुख आघाड्या आदिवासी संघटनांच्या मी नामोल्लेख करत नाही, परंतु एकच सांगतो की अमित भांगरेंच्या डोक्यात हा विषय आला आणि मला ज्यांनी विचारलं, मला पॉम्प्लेट दाखवलं, म्हणलं अमितजी नुसतं तुमच्या पक्षातर्फे करू नका, या तालुक्यात महाविकास आघाडी आहे, काँग्रेस तुमच्या बरोबर येईल, शिवसेना तुमच्या बरोबर येईल, मी गटातटाचं नाव घेत नाही महेश, जे मूळ पक्ष आहेत कम्युनिस्ट पक्षाला बरोबर घ्या आणि नुसता आदिवासींचे प्रश्न घेऊ नका. आदिवासींचे प्रश्न आहेतच, परंतु या सरकारने जाणीवपूर्वक मराठा आरक्षण हा प्रश्न पेटवलेला आहे, तो सुद्धा विषय याच्यात घ्या. शैक्षणिकचा बोजवारा शाळांचा इथं पडलाय, शाळा बंद पडतायत, इथं त्यांना बंद पाडायच्या शाळा आदिवासी भागातल्या आणि आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचंय, तो विषय सुद्धा त्यांनी घेतला. आणि मग सर्व पक्षातल्या नेते मंडळींना, मग त्या तळपाडे साहेब असतील, डॉक्टर अजित असतील, सतीश भांगरे, सगळ्यांना त्यांनी अगदी मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्यांना निमंत्रित केलं आणि म्हणून आज अकोल्यात न भूतो न भविष्य असा मोठा मोर्चा इथे आलेला आहे. मी जास्त भाषण लांबवणार नाही, परंतु स्वप्नील दांडेंचं मी अभिनंदन करेल या ठिकाणी आणि विरसा ब्रिगेड संघटनेचं सुद्धा प्रामुख्याने, की त्यांनी जो विचार सांगितलाय या तालुक्यातल्या आदिवासींना हक्क पाहिजे, तसं या तालुक्यात सुद्धा जे वातावरण आहे सामाजिक सलोख्याचं, या तालुक्यामध्ये बहुजन समाज आहेत, ओबीसी आहेत, मुस्लिम आहेत, सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आहेत, या सगळ्यांनी एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, एकमेकाला एकमेकांनी सौहार्दाने वागलं पाहिजे, हा विचार आमच्या तरुण मुलांनी मांडला, तो अतिशय स्वागतार्ह आहे. आरक्षणाचा फक्त एकच मिनिटात मी सांगणार आहे तुम्हाला, आरक्षण एकूण राज्य घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना जी आहे, त्या घटनेप्रमाणे आरक्षण सध्या 52% आहे. या 52% ओबीसींचं आरक्षण 19% आहे. NT1, 2, 3 NTD या सगळ्यांचं मिळून 12% आहे. ST म्हणजे आदिवासींचं 7.5% आहे, त्यात सुद्धा ते गोवारी मध्ये घुसवलेत काही डॉक्टर साहेब, घुसवलेत गोवारी काही, ते सुद्धा घुसवलेत तिथं. 7.5% जे आदिवासींचं आरक्षण आहे ते सुद्धा तिथंच धोक्यात आलेलं आहे. ST जे आरक्षण आहे ते 13% आहे. असं सगळं मिळून 52% आहे. हे
कुणी जरी येऊ, मोदी येऊ नाही तर मोदीचा कुणी आणखीन कुणी येऊ, हे आरक्षण 52% बदलू शकत नाही. आदिवासींचं 7.5% आरक्षण बदलू शकत नाही. ना केंद्र सरकारला अधिकार, ना राज्य सरकारला अधिकार. आणि मग इतर जे समाज आहेत जे आरक्षण मागतायत, उदाहरणार्थ धनगर समाजाच्या प्रश्नावरून हा विषय आलाय, तर धनगर समाजाला स्वतंत्र कॅटेगरी करून त्यांना आरक्षण द्यावा लागेल. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे परंतु ओबीसीमध्ये घालून ते नाही मिळणार. मुख्यमंत्री गेले तिथं आणि त्या जरंजे पाटलांना सांगितलं की तुमचा प्रश्न आम्ही सोडू. काय सोडू? जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आहे, कुणब्यांचे दाखले ज्यांना मिळतात त्यांना मिळतात, आणखीन तुम्ही कोणाला दाखले देणार? आणि म्हणून मुद्दाम त्यांनी वाटून घेतलं. मुख्यमंत्री गेले मराठा आरक्षण सोडवायला, ओबीसीकडं आंदोलन चालू होतं तिथं गेले फडणीस उपमुख्यमंत्री, दरगल समाजाचं आंदोलन चालू होतं तिथं कोण गेलं? तिथं दुसरे उपमुख्यमंत्री नाही गेले, तिथं ते संकट मोचक महाजन ते गेले. प्रत्येक समाजाला झुलवायचं, जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावून द्यायची. निवडणूक आली का मग यांना धर्म आठवतो, मंदिर आठवतात, इतर वेळेस यांना आठवत नाही. आणि म्हणून यांना द्यायचंच नाही आरक्षण. आणि आदिवासी मंडळी घाबरायचं काम नाही. तुमचं आरक्षण 0.01 सुद्धा पॉइंट कमी होऊन आम्ही देणार नाही. या तालुक्याचा आमदार जे आरक्षण आहे आदिवासी, तो आदिवासीच होईल. परंतु आमदारांनी सुद्धा, आपण फक्त आदिवासींच्या मतावर नाही, इतरांच्या मत सुद्धा आपल्याला बहुजन समाज आणि मुस्लिम अल्पसंख्याक ओबीसी मत देतात. म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी आहे. या तालुक्यात कधीही जातीवाचक वातावरण तयार झालं नाही. आणि म्हणून इथं जो मोर्चा आहे आज, हा बीजेचा मोर्चा आणि नंतर कोणाचा मोर्चा आहे, तो डीजेचा मोर्चा. आणि भांडण डीजेवरूनच वाढले. मी त्या पोलीस स्टेशनचं आभार मानेल त्या करे साहेबांचं की त्यांनी त्या डीजेवाल्यांच्या आम्ही विरुद्ध नाही, पण कमी आणि वाजवा बाबा, छाती धडधड होती, पोरं मारतात. अरे अक्षरशः गेले लोक त्या डीजेच्या पुढे नाचून नाचून. आणि म्हणून कमी आवाजाने वाजवा एवढं पोलीस सांगतात, आम्ही ते सांगतो. आणि वैचारिक बैठक असलेलं आहे व्यासपीठे, वैचारिक बैठक. आम्ही नुसते आरक्षणावर नाहीये, शिक्षणाचा हक्क. या खेडोपाड्यातल्या शाळांना बंद पाडायच्या आहेत. मोठमोठ्यांच्या भाजप पक्ष मी त्याला म्हणत नाही, भाड्याने जमवलेला पक्ष, यांचा मूळ पक्ष आता हरवत चाललाय वक्तरे साहेब. हे सगळे भाड्याने मंडळी घेत आहेत काही दिवसासाठी, यांचा वापर करणार. आणि ती मंडळी सुद्धा आम्ही विकास, विकासाच्या कामासाठी चाललोय. कोणता विकास? माणसं मारून विकास करता काय? शिक्षणाचा खेळ खंडोबा चाललाय, शाळा बंद पडल्यात, कंत्राटी पद्धती नेमतात शिक्षक, आरोग्याचा काय प्रश्न आहे? मुद्दा घेतला पाहिजे आपण. आज लहान बालक, महिला सरकारी दवाखाना म्हणजे मृत्यूंचा सापळा झालेला आहे. सरकारी दवाखाने ठाण्याला माणसं गेले, महिला गेल्या, नांदेडला गेल्या, औरंगाबादला गेल्या. आणि मुख्यमंत्री म्हणतात औषधाचा पुरवठा कमी नाही. पेशंट म्हणतात, चिठ्ठी दाखवतात, आम्हाला इथं औषध मिळत नाही, 1000 रुपयाचे औषध आम्हाला बाहेरून घ्यावे लागतात. आणि म्हणून आरोग्याच्या मुद्द्यावर इथं माणसं हे वाचू शकत नाही. या मुद्द्यावर आरोग्य मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे. आणि हा जो मुद्दा आरक्षणाचा जो काढलेला आहे, हा यांनी मुद्दाम वाढवलाय, मुद्दाम पेटवलेला आहे. यांना जर द्यायचं असत आरक्षण या मराठा समाजाला किंवा धनगर समाजाला जरूर द्यावं, पण वेगळी कॅटेगरी करून स्वतंत्र विधिमंडळामध्ये कायदा करावा, त्याचं बिल करावं, ते वर लोकसभेत पाठवावं. लोकसभेत गेल्यानंतर स्पेशल तिथं पार्लमेंटमध्ये कायदा करावा आणि मग स्पेशल ऑर्डिनन्स राष्ट्रपतींनी काढावा. असं सगळं यांना माहित आहे, परंतु यांना काही करायचं नाही, यांना फक्त झुलवायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावरून डोकी शांत ठेवा. डोकी भडकून द्यायची आपल्याला नाही. हा शांतता मारवाडी मोर्चा आहे. कुठेही ट्रॅफिक बंद झाली नाही. तिथं जवळजवळ चौकापासून इथपर्यंत शांततेने सगळी माणसं घोषणा देत आले. कुठेही ट्रॅफिक बंद झाला नाही, कुणाला आवाजाचा त्रास नाही. इथं सुद्धा सगळे शांततेत वातावरण आहे. आणि म्हणून फाळके जात्या, या तालुक्यातली महाविकास आघाडी भक्कम करण्याचा ही सुरुवात आहे. तुम्ही मोठा भाऊ म्हणून लहान भावांना सुद्धा, आमच्या सगळ्या लहान भावांना सुद्धा सन्मान द्या. आणि अजितराव, तुमच्या जर विधान परिषदेत ठराव होत असेल तर महाविकास आघाडी उद्या सत्तेत आल्यानंतर आमच्या काँग्रेसचा सुद्धा एखादी जागा राखून ठेवा. जो पक्षाचा आमदार होईल ते सोडून इतर घटक पक्षातले वर्गाच्या रूपात आमदार विधान परिषदेमध्ये, एवढंच या ठिकाणी
मी सांगतो आम्ही इथला धन्यवाद देतो सुनीताताई भांगरे आज रानावनात गळोगळ पतीचा निधनाचं दुःख बाजूला सारून आज प्रत्येक कुटुंबाच्या जात आहेत आणि म्हणून बांगडे साहेबांनी इतिहास घडवलाय. 19 सालचं परिवर्तन हे बांगडे साहेबांनी केलं आणि म्हणून त्यावेळी तळपडे साहेब असतील, सतीशदादा असतील, अनेक सगळे आदिवासींचे सगळे पुढारी असतील, सगळ्या माणसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तशी एकजूट पुन्हा एकदा याच वर्षी दाखवा एवढंच या ठिकाणी मी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला अॅपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.